नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील तद्भव शब्द हा भाग पाहणार आहे। तद्भव शब्द, तद्भव म्हणजे त्यापासून तयार झालेले, आणि तद्भव शब्द म्हणजे काय तर जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन येतात त्यांना तद्भव शब्द असे म्हणतात। तद्भव शब्दांचे आपण उदाहरण पाहूया। कर्ण पासून कान हा शब्द तयार झालेला आहे। त्यामधील कर्ण हा तत्सम शब्द आहे, तर कान हा तद्भव शब्द आहे। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, डाव्या बाजूला दिलेले सर्व शब्द हे तत्सम शब्द आहेत, तर उजव्या बाजूला दिलेले सर्व शब्द हे तद्भव शब्द आहे। तसे कर्ण पासून कान हा शब्द तयार झाला, चक्र पासून चाक, व्रण पासून वन, मृदा पासून माती, पर्ण पासून पान, वक्र पासून वाकडा, अंध पासून आंधळा, व्याघ्र पासून वाघ, हस्त पासून हात, पद पासून पाय, कर्म पासून काम, क्षेत्र पासून शेत, भातृ पासून भाऊ, ग्राम पासून गाव, कृषा पासून तहान, गृह पासून घर, मृदू पासून मऊ, पुष्प पासून फूल, दुग्ध पासून दूध, सम पासून समान, पंख पासून पंख, अग्नी पासून आग, चर्म पासून चामडे, फल पासून फळ, ग्रास पासून घास, बल पासून बळ, शीर्ष पासून शीर, भगिनी पासून बहीण, हे सर्व शब्द तयार झालेले आहे। यामधील कान, पान, हात, भाऊ, मऊ, पंख, घास, चाक, वाकडा, पाय, गाव, फूल, आग, बळ, वन, आंधळा, काम, तहान, दूध, चामडे, शीर, माती, वाघ, शेत, घर, समान, फळ, बहीण, हे सर्व शब्द तद्भव शब्द आहेत। कारण हे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होऊन आलेले आहेत, आणि म्हणून हे सर्व शब्द तद्भव शब्द आहेत। धन्यवाद।